मंडळी, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत लिव्हर, यकृत यावर रामबाण उपाय. जर आपल्याला आपलं यकृत तंदुरुस्त ठेवायचं असेल तर त्यासाठी अमृत मी आपल्याला सांगणार आहे. लिव्हर हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. याचं वजन प्रौढ माणसामध्ये 1.5 किलोपासून ते 3 किलोपर्यंत असू शकते. आणि यकृतचं कार्य हे अनन्यसाधारण आहे. आणि विशेष अवयव आणि सर्वात मोठी ग्रंथी ही यकृताची आपल्या शरीरामध्ये आहे. यकृत असा एक अवयव आहे की तो स्वतःच्या स्पेसिस स्वतःच तयार करतो. त्यामुळे याचं कार्यसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि हे फिट ठेवण्यासाठी, तंदुरुस्त ठेवण्यासाठी मित्रांनो आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण काय सांगतो मित्रांनो, शरीर यकृताचा वापर दिवसाला फक्त 63% करत असतो. आडीनडीच्या वेळेस शरीर यकृताचा वापर हा 60-70% करतो. त्यामुळे जोपर्यंत 70% यकृत आपलं खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षणंही दिसत नाहीत. त्यामुळे आपण वेळेत जागं होणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेगळ्या स्वरूपाच्या आपण गोळ्या टॅबलेट्स घेतो, परिणामी यकृत हे चांगलं होत नाही. तर यकृत खराब होण्याची कोणती कारणं आहेत, त्याची लक्षणं कोणती असतात, फॅटी लिव्हर आणि नॉर्मल लिव्हर यावर रामबाण उपाय, अशावर मी वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दिलेले आहेत, ते आपण बघा. म्हणजे आपल्याला यकृताचं महत्त्व हे समजेल. तर मित्रांनो, यकृताचं कार्य पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. शरीराच्या विविध क्रिया जसे की साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवणे, जीवनसत्व, लोह, क्षार यांचा साठा करणे यासारखी कामं यकृत करत असतं. त्याचबरोबर निकामी झालेल्या लाल रक्तपेशीवर प्रक्रिया करण्याचं काम यकृत करतं. शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवले जातं. त्याचबरोबर यकृतामध्ये 6 महिने पुरेल एवढा अजीवनसत्वाचा साठा हा असतो. आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करण्याचं काम यकृत करतं. निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासून बिलिरुबिनची निर्मिती यकृत करत असते. तसेच पित्तरस तयार करून त्याद्वारे स्निग्ध पदार्थाचे पचन करण्याचं काम सुद्धा यकृत करतं. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं. तर हे अतिशय महत्त्वाचं कार्य यकृतावर आहे. परंतु यकृत खराब झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा आपल्याला भोगावा लागतो. तर यावर रामबाण उपाय आहे दिव्य सर्वकल्प क्वात. तर दिव्य सर्वकल्प क्वात हे पतंजलीचं आहे. रामदेव बाबाच्या मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला कुठेही मिळतं. याचा वापर आपण करू शकता. तर याचा वापर कसा करायचा आहे, 1 चमचा हे क्वात घ्यायचं आहे, 1 चमचभर. 2 कप पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमच हे टाकायचं आहे. हे पाणी उकळायचं आहे. जोपर्यंत पाणी 2 कपाच्या मधून 1 कप होत नाही तोपर्यंत हे उकळत राहायचं आहे. अशा प्रकारे आपण हे उकळायचं आहे. जेव्हा 1 कप पाणी राहील तेव्हा हा काढा थंड होऊ द्यायचा आहे आणि तो सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी घ्यायचा आहे. त्याचबरोबर पतंजलीचं लिवामृत टॅबलेट आणि लिव अमृत सिरप हे 2 आहेत. यापैकी आपण कोणतंही एक घेऊ शकता. टॅबलेट घ्यायची असेल तर ती घेऊ शकता किंवा लिव अमृत सिरप घेऊ शकता. दोन्हीपैकी कोणतंही एक घ्या, दोन्हीसोबत घेऊ नका. तर याची घ्यायची विधी आहे सकाळी संध्याकाळी 1-1 टॅबलेट जेवण झाल्याच्या नंतर. जर लिव अमृत सिरप घ्यायचं असेल तर सकाळ संध्याकाळ 15-20 ml जेवण झाल्याच्या नंतर घ्यायचं आहे. तर हे सर्व गोष्टी आपण 6 महिन्यापर्यंत करायच्या आहेत. 6 महिने पिऊन टाका, आपल्या आयुष्यभर आपल्याला लिव्हरचा प्रॉब्लेम होणार नाही. परंतु हे पिल्याच्यानंतर जर आपण मद्यपान कराल, त्याचबरोबर अँटीबायोटिक्सचं जास्त सेवन कराल, कावीळ होईल, त्याचबरोबर एखादा जटिल आजार असेल, तर मात्र हे पुन्हा होऊ शकते. त्यामुळे यासारख्या घाणेरड्या सवयी आपण पूर्णपणे बंद करायच्या आहेत. यानंतर लिव्हर शक्यतो पचन व्यवस्थित झालं नाही, पोटाचे प्रॉब्लेम असले तर त्याचा ताण हा लिव्हरवर पडत असतो. त्यामुळे याकरता आपण पोट शुद्ध ठेवण्यासाठी, गॅसेस कमी करण्यासाठी, पचनक्षमता वाढवण्यासाठी, पोटातील दोन्ही आतडे हे चांगले मजबूत ठेवण्यासाठी
पचन क्षमता वाढवण्यासाठी उदरामृत वटी रोज घ्यायची आहे याच्यासोबत. तर उदरामृत वटी आपण रोज सकाळ संध्याकाळ एक एक घेऊ शकता जेवण झाल्याच्या नंतर. यामुळे पोटाचे सर्व विकार हे नष्ट होतात आणि पोटाकरिता मित्रांनो हे अमृत आहे. तर आपण अधिक माहिती आपल्याला या दोन्ही तिन्ही औषधीबद्दल घ्यायची असेल तर आपण कोणत्याही पतंजलीच्या मेगास्टोअरमध्ये जाऊ शकता. तिथे त्यांचे वैद्य असतात, डॉक्टर असतात, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ शकता. परंतु मित्रांनो उदरामृत वटी खूप चांगली आहे पोटाकरता आणि लिव्हरसाठी सुद्धा. या वट या उदरामृत वटीच्या टॅबलेटवर सुद्धा लिहिलेलं आहे. त्याचबरोबर लिव्ह अमृत तर लिव्हरसाठी अमृत आहे आणि सर्वसाधारणपणे सर्वच व्यक्तींनी 6 महिने हे अमृत पिलंच पाहिजेत, हे सिरप घेतलंच पाहिजेत. त्याचबरोबर मित्रांनो जो आपण हा दिव्य सर्वकल्प क्वाथ दिलेला आहे हे सुद्धा लिव्हरसाठी अमृताप्रमाणे आहे. तर याचा नक्की एकदा आपण वापर करा आणि 6 महिने ही औषधी घ्या, आपलं लिव्हर फिट ठेवा. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खालील रंगामध्ये सबस्क्रिप्शन असा टॅप दिसतो आहे, नाव दिसतो आहे, तिथे टच करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आपल्याला आम्ही दिलेले इतरही व्हिडिओ आपल्या मोबाईलवर प्राप्त होतील, ते बघता येतील. त्याचबरोबर मागे दिलेले सर्व काही व्हिडिओ आपल्याला बघता येतील. मित्रांनो आपल्या सर्वांचे धन्यवाद.